नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. भारत देशामध्ये कोरोना COVID-19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. देशातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खूप चांगला आणि प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे. या निर्णयानंतर देशातील सर्व उद्योग व्यापार सर्व काही बंद करण्यात आले. यामध्ये रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांचे हाल सुरू आहेत, त्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. सांगलीतील 100 फुटी परिसरात मुस्लिम समाजाकडून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. देशावर आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच जयंती साजरी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरजू लोकांना किटचे वाटप करण्यात आले. तसेच सांगलीतील सुंदरनगर येथील वारांगणा महिला यांना देखील लॉकडाऊनचा सामना करावा लागतो आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असता महिलांनाही जीवनावश्यक किटचे वाटप यावेळी करण्यात आले. सांगलीतील 100 फुटी पाकीच्या मस्जिद येथील समस्त मुस्लिम समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा मानवतावादी उपक्रम राबविण्यात आला. आज रोजी 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे शरबत वाटप आणि पाणी वाटपचे आम्ही काम करत आहोत मुस्लिम समाजातर्फे. आणि या वर्षी महामारी आणि कोरोनाचे साथ आल्यामुळे आम्ही धान्य वाटप गोरगरीब गरजूंना वाटप करीत आहोत. आणि सुंदरनगर महिला वेश्यावस्तीत ही धान्य वाटप केलेले आहे. आणि मुस्लिम समाजातर्फे आम्ही हे धान्य वाटपचे किट वाटप केलेले आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. सुंदरनगरमधले माँ बहिणी ही सगळ्या मुस्लिम समाजाकडनं आम्ही सगळ्या तर एक 100 दिवशी किट वाटलेलं आहे महिलांनी. जे उपाशी जी पोटी होती ते कोरोनाच्या या संदर्भात यामुळं आम्ही सगळ्यांनी वाटप करत आहे मुस्लिम समाजाकडनं. हां, किती जीवना विशेष आहे. किती दिवस पुन्हा 15 दिवस तक जा सकते. हां, आणि इसके बाद में देखेंगे और कम पड़ा तो इंशाल्लाह हम बांटने की कोशिश करेंगे.